सध्या मेट्रो तीनचा विषय गाजतोय आणि याच सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मेट्रो तीनच्या ज्या एमडी आहेत अश्विनी भिडे त्या माझ्यासोबत आहेत. मॅम, सध्या हा सगळा विषय सातत्याने चर्चेत आहे, काय सध्या या सगळ्या विषयाचं स्टेटस आहे? मुंबई मेट्रो 3 प्रोजेक्ट याचं जे ऍक्च्युली प्लॅनिंग आहे आणि त्याचं जे टाइम बाउंड अशा प्रकारचं इम्प्लिमेंटेशन आहे ते आमचं योग्य रीतीनं चालू आहे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरची अपॉइंटमेंट आहे टनेल आणि स्टेशन करता, त्याची प्रोसेस पूर्ण वेळच्या वेळी चालू आहे. प्रकल्पामध्ये काही कन्सर्न्स लोकांनी व्यक्त केलेले आहेत, एक तर आरे कारडेपोबद्दलचा आहे आणि गिरगाव काळबादेवी एरियामधल्या रिहॅबिलिटेशनचा आहे, आणि शिवाय काही ठिकाणी लोकांनी ओपन स्पेसेसच्या वापराबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही देतोय. आरेच्या बाबतीमध्ये शासनाने ऑलरेडी ऑल्टरनेटिव्ह साईट बघण्यासाठी एक कमिटी अपॉइंट केलेली आहे. कमिटीचे सजेशन्स आणि रेकमेंडेशन्स आल्यानंतर शासनाचा जो निर्णय असेल त्याचप्रमाणे आम्ही करू. गिरगाव काळबादेवीच्या बाबतीमध्ये त्यांचं रिहॅबिलिटेशन हे इन्सिटू पद्धतीनेच करण्यात येईल हे शासनाने सुद्धा त्यांना आश्वासन दिलंय, आणि त्याच्या जे काही डिटेल्स आहेत तांत्रिक जे तपशील आहेत ते सगळे आता आम्ही तयार करतोय आणि त्याचा आराखडा तयार करतोय. ओपन स्पेसेसच्या बाबतीमध्ये आम्हाला जी लागणारी ओपन स्पेस आहे ती अतिशय अल्प आहे आणि ती प्रकल्पाचं काम झाल्यानंतर पूर्ण केली जाणार आहे आणि हे परत रिस्टोअर केली जाणार आहे. आणि ही बाब मी वेगवेगळ्या फोरमवर आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की त्याची त्याबद्दल त्यांची सुद्धा तशी खात्री पटेल. पुनर्वसन होण्यावरूनच हा वाद जो आहे मेट्रो तीनचा जास्त पुढे गेला, कारण लोकांचा जो अनुभव आहे की मग MMRDAच्या प्रकल्पासाठी गेलेली त्यांची घरं असतील किंवा जागा असतील त्याचं योग्य पुनर्वसन झालेलं नाही अशी काही उदाहरणं आहेत, त्यामुळे लोकांचा विरोध वाढतोय मेट्रोला. गिरगाव काळबादेवीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण झाले की 2000 इमारती मेट्रो प्रकल्पासाठी पाडणार आहेत आणि सगळ्या लोकांना तिथून बाहेर काढणार आहेत, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. हे जेव्हा आम्ही लोकांना सांगितलं की केवळ त्या भागातल्या 26 इमारती आणि 650 कुटुंबांना आता प्रकल्पाची झळ पोचणार आहे, पण त्या सर्वांना आम्ही तिथेच पुनर्वसित करणार आहोत. त्यांना जे काही इनसिटू रिडेव्हलपमेंटच्या जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्याच्यात कुठलीही कमी त्याच्यामध्ये येऊ देणार नाही हीच आम्ही माहिती लोकांना सांगतोय, आणि एकदा ते झाल्यानंतर लोक त्याच्यामध्ये त्यांच्या ह्याचा काही अप्रोच आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडेल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद ही सगळी माहिती दिल्याबद्दल, बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.